ओम नमो भगवते वासुदेवाय। संत एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजा यांच्या जीवनावरील चरितकथात्मक कादंबरी गिरिजा, लेखिका डॉक्टर कुमुद गोसावी, या कादंबरीचं प्रकरण चौथं। गृहलक्ष्मी म्हणून गिरिजा वाड्यात आल्यापासून एक आगळंच चैतन्य संचारलं होतं। चार दिवस पाहुण्यांची वर्दळ, घरचे लग्नविधी, देवदर्शन, कुळधर्म, कुळाचार सार सारं होईपर्यंत सरस्वती आजींनाही 18 हत्तींचं बळ आलं होतं। मात्र ज्यावेळी मांडव झळा लागल्या त्यावेळी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावीच लागली। म्हणून तर मांडव परतणीहून गिरिजा घाईनेच घरी परतली, ती पाठराख्या उद्धवासह। उद्धवा, आता बाहेरची सारी कामं मी समजून घेऊन करणार, काळजीच नको कोणाला, उद्धव म्हणाला। आणि मीही आजीबाईंकडून सारं काही शिकून घेणार, आजीबाईंसाठी गरम गरम सोजी करून त्यांना देताना गिरिजेने विचारलं। पितळी डब्यातले बेसन लाडू संपत आलेत, कळसाचा डबा तर रिकामाच झाला, मला सांगाल बेसन लाडू कसे करायचे ते? शिवाय खमंग कडबोळीही आवडतात काय? माझ्या एकोबालानं चेहऱ्यावर उमरलेला हसू दिसू न देता आजीबाईंनी गिरिजाकडे पाहिलं। लाजेनी सूर झालेल्या आपल्या नातसुनेला अंधारल्या डोळ्यात साठवून घेतलं। पाहता पाहता सुगृढ होईल पोर, माझा एकोबा मोठा भाग्यवंतच म्हणायचा, रूपागुणाची खाण असलेली बायको त्याला सुखात ठेवेल, मग मी अगदी आनंदाने डोळे मिटायला मोकळी बर का? असं म्हणू नका ना आजीबाई, आम्हाला आपलं छत्र नेहमीच पाहिजे, आणि इकडच्या स्वारींचा तर केवढा जीव आहे आपल्यावर जडलेला, क्षणभरही विसंबत नाहीत। हो का? म्हणून तुझ्या वाट्याला फारसा येत नाही की काय? असं कसं म्हणेन मी? क्षणिक गिरिजेचा कंठ दाटून आला। बरं बाई, गंमत केली ग, मला माहिती आहे तुझा लाघवी स्वभाव, माणुसकी म्हणून तर आयुष्यभर जोडलेली माणसं तूही सांभाळशील पोरी, विश्वास आहे ग। एकोबा तर एकटा जेवलाच नाही कधी, कायम 10 माणसं पंक्तीला घेणारच। आजोबाचा हा शिरस्ता त्यांनी नेटाने पुढे चालू ठेवावा, यातच आलं ग बाई सगळं। आजीबाईंचं एकोबा पुराण कितीतरी वेळ रंगत गेलं। माणूस वेडा माझा एकोबा वाडाभर माणसं गोळा करतो, त्यांची तहान भूक जाणतो, ती भागवता आली की आनंदून जातो, त्यांना अगदी जीवापाड जपतो, जात पात काही पाहत नाही। म्हणून तर खालच्या आळीतली माय माणसं रोजच येतात त्याच्याकडे मन मोकळं करायला, त्याच्या कीर्तनाला तर रात्री रोजच आपली जागा अपुरी पडते बाई। एवढासा असताना इवलेसे 2 दगड दोन्ही हातात घेऊन टाळ समजून वाजवायचा, निपांडुलंग पांडुलंग भजन करीत राहायचा। असं आजींनी सांगताच बालपणी भजन करणाऱ्या पतिराजांची बटुमूर्ती कल्पनेनी समोर उभी ठाकताच गिरिजा मनातल्या मनात खुदकन हसली। आता मोठेपणे टाळ वाजवून कीर्तन करताना कशी दिसत असेल बाई इकडची स्वारी, डोळे भरून कधी पाहणार आपण, ते एवढ्यात कुठे जमणार? उशिरापर्यंत चालणारी जेवणावळ, नंतरची झाकपाक, स्वयंपाकघराची स्वच्छता, आजीबाईंचा डोळा लागेपर्यंत त्यांच्या पायाला तेल चोळणं, हे सगळं करता करता स्वतःचे डोळे केव्हा मिटतात ते कळतच नव्हतं गिरिजेला। त्यामुळे इकडच्या स्वारींचे एक एक गुण असेच कळणार आपल्याला। परवा आजीबाईंनी सांगितलेली कोडळ्याची आठवणही अशीच गमतीची। फार भूक लागल्याचं सांगताच आजीबाईंनी घाईघाईनी एकोबाला आवडतं म्हणून कणिक, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, हिंग ओवा, दही, कोथिंबीर, तिखट मीठ घालून केलेलं आणि पातेल्याला लावलेलं आवडतं म्हणून चांगल्या जाड बुडाच्या बहुगुण्याला घाण्याचं ताजं करडीचं तेल घालून कोंडाळं वाफवलं आणि त्यावर पळीनं लोणकडी तूप घालून चांदीच्या ताटात खायला दिलं। तेवढ्यात दाराशी कंशाची ललकारी ऐकायला आली। रातीचं काय शिळपाकं असलं तर वाढावं माय, लई भुकेला हायची, रातच्याला चतकूर भाकर तुकडा बी नाही खाल्ला। कोडळ्याचा तुकडा तोडून टाकायचा सोडून माझ्या एकोबानी अख्खं कोडळच नेऊन टाकलं त्याच्या मळक्या फडक्याच्या झोळीत आणि आत येऊन तांब्याभर पाणी पिऊन स्वारी निघाली की खेळायला। एक्याची ही लहानपणीची खोड काही जात नाही बाई आजही। एकोबांची स्वारींची एक एक खोड समजून घेताना गिरिजा सुखावत होती।
स्वतःच्या लहानपणीच्या प्रसंगाचीही तिला साथ घातली जात होती। एकदा ती घरी पणजोबांच्या श्राद्धाचं जेवण जेवताना चार वेळा मुद्दाम मागून घेतलेले उडीद वडे हळूच परकराच्या सोग्यात लपवले आणि नंतर हळूच जाऊन अंगणात भांडी घासणाऱ्या रखमाला दिले तिच्या लाडक्या परिगासाठी। ती परवा आली होती आईचा पदर धरून रडत रडत। शेजारच्या वाड्यातून तिला वाढण्यावर मिळालेले वडे बाणच खाऊन टाकले म्हणून काही केल्या तिचं रडणं थांबत नव्हतं। परकराला तेलाचे टाक कसे ग पडले असं आईने विचारताच तिने खरं काय ते सांगून टाकलं होतं। चोरून का दिलेस वडे मग? सांगून दिले असतेस तर चाललं असतं मला। त्यावेळी आईच्या हातचा खाल्लेला पाठीवरचा धपाटाही आठवला तिला। मात्र त्यानंतर कधी न कळू देता कोणाला काहीही देण्याची हिंमतच झाली नाही। मात्र आपल्या घासातला घास दुसऱ्यांना देताना कसा आनंद होतो हेही आईने तिच्या वागण्यातून नेहमीच शिकवलं आपल्याला। गिरीजेला आईच्या शिकवणुकीची पावला पावलावर सई येत राहे। आपल्याला आई आहे मात्र इकडच्या स्वारीला तर आईचं सुख आठवतच नाही। आजीबाईच तर त्यांच्या आई झाल्या। आई उणं असतानाही आपल्या पतिराजांनी एवढे चांगले संस्कार आजी आजोबांकडून घ्यावेत, लोकांना एवढं प्रेम द्यावं, त्यांच्या मुखी चार चांगले घास पडावेत यासाठी झटावं याचं गिरीजेला अपरंपार कौतुक वाटलं। खरंच किती भाग्याची मी, असा नवरा मिळावा ही मोठीच पुण्याई। आपला भाग्याचा हेवा कोणीही करावा असं स्वतःला बजावत पतिराजांचे आणखी सद्गुण जाणून घेण्यासाठी गिरिजा नेहमीच उत्सुक असे। तिचं एक एक प्रसंग आठवायचं आवर्तन मनोमन चालू असे। आजोबांनी उद्धवाला इकडच्या स्वारींचा पराक्रम सांगताना ऐकल्यापासून तर त्यांचा तो सैनिकी पेहराव, अंगावर चिलखत, कमरेला तलवार आणि जनार्दन स्वामींच्या वेशातली ती घोड्यावर बसून लढणारी मूर्ती दृष्टीसमोरून जातच नाही। शत्रूचा पराभव करून विजयी झालेल्या स्वारींनी सद्गुरूंसमोर नम्रतेने मान झुकून उभं राहावं, कुठून आली बाई एवढी नम्रता? संतात एक नरवीर, श्री एकनाथ रणधीर, असं काहीतरी गुणगुणताना उद्धवाचा मधूनच मिश्किल भाव। उद्धव असं बोलू शकतो पण इकडच्यांचं नाव घेऊन त्याच्यासारखं आपल्याला कसं गुणगुणता येईल? गिरिजा स्वतःलाच असे प्रश्न विचारत राही, उत्तरही तिला मनातल्या मनात मिळून जाईल। खरं तर गिरिजेनी तिच्या पतिराजांनी लहानपणीच देवगिरी गडावर जनार्दन स्वामींकडे जाऊन त्यांची खूप सेवा केली, तपही केलं, त्यांना शूलभंजन पर्वतावर साक्षात दत्तदर्शनही घडलं आणि स्वामींसोबत प्रारंभी तीर्थयात्रा केली। नंतर एकट्यानंच यात्रा पूर्ण करून स्वतःच्या घरी परतल्यावरच तर लग्नाचा योग जुळून आला असं बाबांनी आईला एक दिवस सविस्तर सांगताना लक्ष देऊन ऐकलं होतं। पण तेवढ्यावर कुठे झालं त्याचं समाधान? देवगिरी गड तर पाहून झाला आहे आपला, पण तो शूलभंजन पर्वत, तिथली ती सूर्यकुंड आणि चंद्रकुंड, तो कैवल्येश्वर आणि तिथली ती दत्तदर्शनाची जागा, तो रम्य निसर्ग, गिरिजा सार सार आठवत राहिली। साधनेनी पावन झालेली अन इकडच्यांची साधना शिळा, संगीताचे सात स्वर निनादणारी, शिळेवर साधना चालू असताना एक गुराखी एकोबाला रोज दूध आणून देत असे। एकदा त्यानं त्या तपीच्या तगड्याला नागाचं वेटोळं पाहिलं आणि तो भीतीने ओरडल्याने एकोबाची समाधी भंग पावली। हे ऐकताना गिरिजा ओरडली, अगो बाई नागोबा, आणि इकडच्यांच्या गळ्याशी? अहो अक्का बाई, जमाना झाला या गोष्टीला, नसता शंकराची पार्वती होऊन सांभाळावं लागलं असतं नागोबासहित नवरोजींना। उद्धवाने संधीचा फायदा घेतला। हे काय रे उद्धवा, यासाठी पाठवलं होय तुला बाबांनी पाठीराखा म्हणून? पाठराखण तर करतोच मी, मगाशी वाड्यात आलेल्या पाहुण्यांना आधी गुळपाणी दिलं, त्यांचं खाणंपिणं सारं सारं विचारून घेतलं आणि पुरे हो आता उद्धवा, जाते कशी मी? गिरिजेने सांगून टाकलं। श्री कृष्णार्पणमस्तू।